तर अनुदानित खतासाठी जातीची अट घालण्यात आली. साम टीव्हीच्या बातमीचे पडसाद विधानसभेत उमटलेत. शेतकरी हीच जात असते असं अजित पवार म्हणाले. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तर केंद्र सरकारच्या आदेशानुसार झालं असेल तर हा बदल कधी केला आणि याचं कारण काय असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. त्यानंतर चूक झाल्यास तात्काळ सुधारणा करू असं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आश्वासन दिले. दरम्यान जातीचा कॉलम वगळावा असं केंद्र सरकारला कळवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जात नसते, आम्ही अनेक जण शेतकरी, शेतकरी हीच आमची जात आहे. खरेदी करताना तिथल्या शेतकऱ्यांना पॉस मशीनवर आपली जात सांगावी, नोंदवावी लागते. जातीचं लेबल कृपा करून पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये चिटकवण्याचा प्रयत्न हा सरकारने करता कामा नये. डीबीटी पोर्टल जे आहे केंद्र सरकारचं आहे आणि त्यामध्ये आपल्या सभागृहाच्या भावना ज्या आहेत त्या लक्षात घेऊन, शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी आपण केंद्राला तसं कळवतोय की ही जी काही नवीन त्या डीबीटी पोर्टलवर आपण ते जातीचं हे केलेलं आहे ते वगळावं, अशा प्रकारचं आम्ही केंद्राला कळवतोय. दरम्यान शेतकऱ्याला जात विचारणं हे अत्यंत चुकीचं असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. आजपर्यंत देशात असं कधीच झालं नाही असं पवारांनी म्हटलं. हे मी मनापासून आमच्या सरकारांना विचारतोय. त्यांची मी वाचली पाहिजे. आज सुद्धा या देशाच्या इतिहासात किंवा राज्याच्या असं जात यासाठी विचारायचा काही फरक नव्हता. आधी विचारतात का विचारत असतात तर का विचारतात हे अत्यंत चुकीचं विचारत असतात, पण त्याची माहिती आम्ही घेतोय. तर या सगळ्या प्रकरणावर राजू शेट्टींनी सुद्धा टीका केली. शेतकऱ्यांची जात विचारून त्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र त्वरित थांबवावं, अन्यथा शेतकरी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिला. शेतकरी ही एकच आमची जात असताना शेतकऱ्यांमध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भेद निर्माण करणं हे बेकायदेशीर आहे आणि याला या गोष्टीला आक्षेप घेणारं पत्र मी आज देशाचे पंतप्रधान त्याचबरोबर राष्ट्रपती यांना पाठवलेलं आहे. शेतकऱ्यांची चेष्टा आणि अपमान करणारा प्रकार थांबवावा, अन्यथा शेतकरी याचा बदला घेतल्याशिवाय सोडणार नाही.